बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज चक्क आता बाबा झालाय. हो, नुकतीच ही बातमी सोशल मीडियावर त्याने शेअर केली. नुकतंच त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालंय. आता आजोबा देवीर धवन यांचा आनंद गगनात मावत नाहीये. दुपारी वरुणने मुंबईतील रुग्णालयाबाहेर पॅपरायझी कॅमेरामध्ये कैद झाला होता, तेव्हापासून त्याच्या बाळाची चर्चा सुरू झाली. नताशाची प्रसूती झाली असून गोंडस लेकीला तिने जन्म दिलाय. देवीर धवन यांनी बाळाची भेट घेऊन रुग्णालयातून निघताना नताशाने मुलीला जन्म दिल्याची माहिती दिली आहे. वरुण आणि नताशा यांना मुलगी झाली आहे असं देवीर धवन यांनी सांगितलं. वरुण आणि नताशाच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली. फेब्रुवारी महिन्यात वरुण आणि नताशा आई बाबा होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला होता. फोटोमध्ये वरुण धवन गरोदर नताशाच्या बेबी बमवर किस करतानाचा हा फोटो आहे. आम्ही प्रेग्नेंट आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे असं तेव्हा त्यांनी लिहिलं होतं. 24 जानेवारी 2021 वरुण आणि नताशा लग्न बंधनात अडकले. 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा अलिबागच्या एका आलिशान रिसॉर्ट मध्ये पार पडला होता. नताशा आणि वरुण हे दोघही खरं तर लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण आहेत. लग्नाआधी दोघांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट देखील केलं होतं. वरुणने त्याच्या करिअरची सुरुवात नताशा आणि त्याच्या रिलेशनशिप बद्दल जाहीर केलं नव्हतं, मात्र हे दोघं बऱ्याच वेळात कॅमेऱ्यात कैद झाले होते. आता हे दोघंही आई बाबा झालेत. घरी चिमुकल्या मुलीचं आगमन झालंय. त्यामुळे वरुण आणि नताशा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. लक्ष्मीचं आगमन झालंय घरी तुमच्या. सो ऐकूनच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.